नमस्कार। 400 बहुपर्यायी प्रश्नांची मालिका या मालिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयामधील बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया। या भागामध्ये प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणावरील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया। हे प्रश्न 11वी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त आहेत। बोर्ड परीक्षेमध्ये पहिला प्रश्न 5 गुणांचा असतो, त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात, त्यासाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत। तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत उपयुक्त असे आहेत। चला तर मग या 20 प्रश्नांची माहिती घेऊया। प्रश्न पहिला, टिंबटिंब हा रासायनिक बदल आहे। पर्याय आहेत बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, ब पर्याय वाफेचे संगणन, क कापराचे संप्लवन आणि ड पर्याय फळ परिपक्व होणे। आपल्याला रासायनिक बदल कोणता आहे ते ओळखायचं आहे। उत्तर आहे पर्याय ड, फळ परिपक्व होणे। प्रश्न दुसरा, रासायनिक सूत्रांचा वापर करून तयार केलेल्या अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला टिंबटिंब म्हणतात। क पर्याय रासायनिक बदल, ब रासायनिक संज्ञा, क रासायनिक समीकरण आणि ड रासायनिक अभिक्रिया। उत्तराचा पर्याय आहे पर्याय क रासायनिक समीकरण। प्रश्न तिसरा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्यास टिंबटिंब अभिक्रिया म्हणतात। अ पर्याय संयोग, ब अपघटन, क विस्थापन आणि ड दुहेरी विस्थापन। योग्य पर्याय आहे पर्याय अ संयोग। प्रश्न चौथा, रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला टिंबटिंब लिहितात। अ पर्याय उत्पादिते, ब अभिक्रियाकारके, क उत्प्रेरके आणि ड वायुरूप पदार्थ। उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी अभिक्रियाकारके। प्रश्न पाचवा, खाली दिलेल्या कार्बनी संयुगाच्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा। रासायनिक अभिक्रिया आहे C12H22O11 बरोबर 12C+11H2O। आपल्याला या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखायचा आहे। पर्याय आहेत अ पर्याय अपघटन, ब प्रतियोजन, क समावेशन की ड विस्थापन। या अभिक्रियेचा प्रकार आहे पर्याय अ अपघटन। प्रश्न सहावा, SO2+H2S बरोबर S+H2O यास असंतुलित रासायनिक अभिक्रियेचे योग्य संतुलित समीकरण कोणते? पर्याय आहे अ पर्याय SO2+3H2S बरोबर 2S+H2O, ब पर्याय SO2+H2S बरोबर 3S+H2O, क पर्याय SO2+2H2S बरोबर 3S+2H2O, ड पर्याय SO2+H2S बरोबर S+3H2O। आपल्याला संतुलित समीकरण कोणता आहे त्याची निवड करायची आहे। संतुलित समीकरण म्हणजे समीकरणाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अणूंची संख्या समान असते। उत्तर आहे क पर्याय SO2+2H2S बरोबर 3S+2H2O। प्रश्न सातवा, खालीलपैकी दुहेरी विस्थापन अभिक्रिया कोणती आहे? अ अभिक्रिया CaO+H2O बरोबर Ca(OH)2+उष्णता। ब अभिक्रिया आहे CuSO4+Fe बरोबर FeSO4+Cu। क पर्याय SO2+H2S बरोबर 3S+2H2O आणि ड पर्याय आहे AgNO3+NaCl बरोबर AgCl+NaNO3। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड AgNO3+NaCl बरोबर AgCl+NaNO3। प्रश्न आठवा, खालील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे? अभिक्रिया आहे 2H2O बरोबर 2H2+O2। या ठिकाणी विद्युत ऊर्जेचा पुरवठा केलेला आहे। पर्याय आहेत अ पर्याय
औष्णिक अपघटन, ब प्रकाश अपघटन, क विद्युत अपघटन आणि ड विस्थापन. उत्तर आहे पर्याय क, विद्युत अपघटन. प्रश्न 9वा, ताज्या चुन्याच्या निवळीतून टिंबटिंब जाऊ दिल्यास दुधी रंगाची बनते. अ पर्याय हायड्रोजन, ब सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि ड पर्याय आहे नायट्रोजन. उत्तर आहे पर्याय क, कार्बन डायऑक्साइड वायू. यामुळे चुन्याची निवळी दुधी बनते. प्रश्न 10वा, तांब्याची नायट्रिक ऍसिड बरोबर अभिक्रिया केल्यावर टिंबटिंब वायू तयार होतो. अ पर्याय हायड्रोजन, ब कार्बन डायऑक्साइड, क नायट्रोजन डायऑक्साइड आणि ड सल्फर डायऑक्साइड. योग्य उत्तर आहे पर्याय क, नायट्रोजन डायऑक्साइड. प्रश्न 11वा, वनस्पती तेलापासून वनस्पती तूप बनवण्यासाठी टिंबटिंबाचा वापर उत्प्रेरक म्हणून करतात. अ पर्याय हायड्रोजन, ब निकेल, क मॅंगनीज डायऑक्साइड म्हणजेच MnO2 आणि ड पर्याय प्लॅटिनम. योग्य उत्तर आहे पर्याय ब, निकेल. प्रश्न 11वा, पोटॅशियम क्लोराईड पासून ऑक्सिजन मिळवताना खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर उत्प्रेरक म्हणून करतात. अ पर्याय हायड्रोजन, ब निकेल, क MnO2 म्हणजेच मॅंगनीज डायऑक्साइड, ड प्लॅटिनम. योग्य उत्तर आहे पर्याय क, मॅंगनीज डायऑक्साइड. प्रश्न 13वा, खालीलपैकी टिंबटिंब हा घटक रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करीत नाही. अ पर्याय अभिकारकाचे स्वरूप, ब अभिकारकाची सहंती, क अभिकारकांचा आकार, ड अभिकारकांचे अणुवस्तुमान. योग्य उत्तर आहे पर्याय ड, अभिकारकांचे अणुवस्तुमान. प्रश्न 14वा, तुकड्याच्या स्वरूपातील शहाबादी फरशीपेक्षा चूर्ण रूप शहाबादी फरशीवर सहंत आम्ल टाकल्यास बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण जास्त असते, तर कोणता घटक रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करतो. अ पर्याय अभिक्रियाकारकाचे स्वरूप, ब अभिक्रियाकारकांची सहंती, क अभिक्रियाकारकांचे तापमान आणि ड अभिकारकांच्या कणांचा आकार. योग्य उत्तर आहे पर्याय ड, अभिकारकांच्या कणांचा आकार. प्रश्न 15वा, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा टिंबटिंबशी संयोग होतो तेव्हा ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडते. अ पर्याय हायड्रोजन, ब ऑक्सिजन, क सल्फर, ड नायट्रोजन. योग्य उत्तर आहे पर्याय ब, ऑक्सिजन. प्रश्न 16वा, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून टिंबटिंब निघून जातो तेव्हा ती अभिक्रिया टिंबटिंब असते. अ पर्याय हायड्रोजन की क्षपण, ब ऑक्सिजन की क्षपण, क हायड्रोजन की ऑक्सिडीकरण आणि ड पर्याय ऑक्सिजन की ऑक्सिडीकरण. योग्य उत्तर आहे हायड्रोजन आणि ऑक्सिडीकरण. म्हणजेच ज्या रासायनिक अभिक्रियेतून हायड्रोजन निघून जातो तेव्हा ती रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण असते. प्रश्न 17वा, ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा टिमटिमशी संयोग होतो तेव्हा क्षपण अभिक्रिया घडते. अ पर्याय हायड्रोजन, ब ऑक्सिजन, क नायट्रोजन आणि ड क्लोरीन. योग्य उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 18वा, ज्या रासायनिक अभिक्रियेत टिंबटिंब आणि टिंबटिंब या दोन्ही अभिक्रिया घडतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. उत्तर आहे अपघटन की विस्थापन, ब ऑक्सिडीकरण की क्षपण, क दुहेरी विस्थापन की संयोग आणि ड पर्याय संयोग की अपघटन. योग्य उत्तर आहे ऑक्सिडीकरण आणि क्षपण. प्रश्न 19वा, ऑक्सिडीकरण म्हणजे टिंबटिंब. इलेक्ट्रॉन स्वीकारणे, ब इलेक्ट्रॉन गमावणे, क इलेक्ट्रॉन भागीदारी करणे आणि ड इलेक्ट्रॉनची देवघेव न करणे. योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजेच ऑक्सिडीकरण. प्रश्न 20वा, खाद्यतेलाला खवटपणा येणे म्हणजे टिंबटिंब अभिक्रिया होय. संयोग अभिक्रिया, ब पर्याय विस्थापन, क ऑक्सिडीकरण आणि ड क्षपण. योग्य उत्तर आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. अशा रीतीने आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
या प्रकरणावरील 20 प्रश्नांची माहिती घेतलेली आहे। निश्चितच हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडतील अशी मी आशा करतो। धन्यवाद।